शिरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका 100% भाजपामय करायचा आहे. स्वर्गीय प्रल्हादराव पाटील यांच्यासोबत यापूर्वी मी याच पक्षात होतो. आतापर्यंत तालुक्याच्या विकासात मागील सर्व आमदारांचे योगदान आहे. आज असंख्य कार्यकर्ते, युवक व ज्येष्ठ नागरिक यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केल्याचे, तसेच शिंगावे गावाचा विकास पाहून मला मनापासून आनंद होतोय. लवकरच आपण आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, पॅरामेडिकल, डेंटल, नर्सिंग कॉलेज सुरू करणार असून सर्वांसाठी उत्तम सेवा पुरविण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले. त्यामुळे पहिला नंबर तुमची शेतीमध्ये पाणी आणणे, दुसरा नंबर शिरपूर मध्ये एम्प्लॉयमेंट 20,000 लोकांचे करणे, तिसरा प्रश्न आपला हेल्थ मध्ये आपण हॉस्पिटल काढणे, तिथे मेडिकल कॉलेज काढणे, तिथे आयुर्वेदिक कॉलेज काढणे, तिथे होमिओपॅथिक कॉलेज काढणे, डेंटल काढणे, नर्सिंग काढणे, पॅरामेडिकल काढणे आणि 120 एकर मध्ये ऍग्रीकल्चर कॉलेज काढतो. ते सर्वश्रेष्ठ ऍग्रीकल्चर काढणार आहे. आणि दुसरा पुढे जाऊन आता माझा विचार आहे की तिथे व्हेटरनरी कॉलेज बी मला काढायचे आहे आणि डेअरी, एक डेअरी बनवायचा विचार आहे. जे देशातली अत्याधुनिक डेअरी असेल, जोडधंदा बी करायला पाहिजे. तर कोणी काय करायला तयार? आणि आपण सर्व जे नवीन आलेले आहे, खास करून नवीन मुलं मी पाहिलेले, त्यांनी उदासीन राहायच्या नाही. एका दिवसात काहीच मिळत नाही. आम्ही मी पोहोचलो आहे ते किती वर्षानंतर, 14 वर्षाचा होतो आज, 70 वर्षाचा झालो, 55 वर्षानंतर हे सगळं सापडलं आहे. फार अवघड असते मतदार. त्यामुळे धीरे 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 मजबूत तरीकेने या तालुक्याच्या, पहिले गावाच्या विकासामध्ये आपण काम कराल. आणि कुठलीही गोष्ट असेल, मी तुम्हाला ओळखू की ना ओळखू, तुम्ही तुमच्या काही अडचण आली तर माझ्याकडे या, मी तुमच्या कामामध्ये पूर्ण मदत करू इतकंच आश्वस्त करतो. माझ्या हस्ते ज्यांच्या ज्यांचा सत्कार झाला त्याचे अभिनंदन करतो. आणि मला शिंगावे गावात रविवार 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अश्विनी पाटील, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती वसंत पावरा, उपसभापती विजय बागुल, तसेच इतर अनेक नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा व शिंगावे गावातील असंख्य नागरिक व युवकांचा भाजपामध्ये प्रवेश सोहळा माजी मंत्री आमदार अमरीशभाईंच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे, प्राध्यापक अरविंद जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अश्विनी पाटील, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा बँक संचालक प्रभाकरराव चव्हाण, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी वसंत पावरा, उपसभापती विजय बागुल, सरपंच सौ मंजुळाताई पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी, शहर अध्यक्ष हेमंत पाटील, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिरीष पाटील, रमाकांत पाटील, संजय पाटील, शशिकांत पाटील, मिलिंद पाटील, हिंगुणी, पंचक्रोशीतील अनेक गावांमधील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील विविध संस्था पदाधिकारी, शिंगावे गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, पुरुष, युवा वर्ग आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये भाईंच्या हस्ते प्रवेश केला. प्रास्ताविक शिरीष पाटील यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष आलेले, उपाध्यक्ष आहेत, आमदार साहेब आहेत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, यांना एकच सांगतो की आम्हालाही आमच्या गावात काहीतरी द्या. काल काशीनाथांनी जर सांगितलं की माझ्याकडनं 15 लाख रुपये या गावाला, तसं माझी इच्छा आहे की आमच्या गावातला जो एंट्रीचा भाग आहे ते रस्त्याने, कॉलनी परिसरात भरपूर समस्या आहे, त्या समस्यांमुळे आम्हाला भरपूर त्रास होतो. येणारा निधी कमी असतो, लोकांची भरपूर इच्छा असते की कामं करायला पाहिजे, द्यायला पाहिजे, परंतु ग्रामपंचायतीचा तेवढं इन्कम नसल्यामुळे आम्ही तेवढं कामं करू शकत नाही. पण तुमचा जर आशीर्वाद राहिला, तुमचं जर प्रेम राहिलं तर सहज शक्य होईल. आज इथले इंगोरी गावातही भरपूर जण आलेले आहेत, शिंगाव्याचे शेतकरी आहेत, आमची शेतात. रमाकांत पाटील, मिलिंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्याच्यामुळे आम्हालाही करमत नव्हतं तुमच्याबरोबर, आता तुमच्याजवळ केव्हा यायचं
म्हटलं सिरियसली मी विचार केला चाल रो म्हणतो आपला आपला जुने चांगला करू काय मजा नाही आहे नवा धरणार काय आठ आपलं काही करमत नाही झाला मी बोललो मी बद्दल झाला आठ एका सदरीवर तर भाई साहेब आमच्या गावाची परिस्थिती तुम्हाला माहित आहे ते तुम्हाला भाई साहेब एक बंधाने व्हायला पाहिजे आणि आमचे जे काही गरीब मुलं आहेत त्यांना थोडस काहीतरी तुमच्याकडून हातभार लागला पाहिजे आणि एक हा रस्त्याचा प्रश्न आहे आणि राहिले तुम्ही तर आता आमचे प्रत्येकाच्या मध्ये टाकता येत आमच्याकडे कॉलनी आहेत तरी आम्ही त्यावेळेस माझ्या एनजीओ प्लास्टिकसाठी दिवसभर उभे असणारे आदरणीय भूपेशभाई पटेल साहेब हे प्रसंग जीवनामध्ये आपण कधीच विसरू शकत नाही. समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना सर्वसामान्य तळागाळातल्या माणसांना न्याय देण्याची भूमिका ज्यांच्या माध्यमातून ज्या पटेल परिवाराच्या माध्यमातून या शिरपूर तालुक्यामध्ये आपण सगळेजण पाहताय आज आपण पाहतोय आदरणीय रावसाहेबजी चव्हाण साहेब. सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी तर आभार भाजपा शहर अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मानलेत. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर.